रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील माणगावकरांचे ग्रामदैवत असणाऱ्या उतेखोल तसेच संपूर्ण माणगाव गावचे संरक्षण कवच असणाऱ्या आई वाकडाई मातेच्या मंदिर वर्धापन दिनानिमित्त भव्य पालखी महोत्सव काल पार पडला. यावेळी माणगाव तालुक्यातील बहुसंख्य पटनोंदणी व 100% उपस्थिती असणाऱ्या रायगड जिल्हा परिषद शाळा उतेखोलवाडीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक सांस्कृतिक धार्मिक वेशभूषा करत पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला. उतेखोलवाडी येथे ग्रामदैवत वाकडाई मातेची पालखी आल्यानंतर पोलीस पाटील रामचंद्र मुंढे, माजी उपनगराध्यक्ष तथा वाकडाई मंदिर ट्रस्ट उपाध्यक्ष संदीप खरंगटे यांसह अनेक मान्यवर उतेखोलवाडी ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी वाकडाई मातेच्या पालखीचे औक्षण करत आशीर्वाद घेतले. यामध्ये माणगाव तालुक्यातील अनेक भाविकांनी आई वाकडाई मातेच्या या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. We'll be right back.